गणपती बाप्पा मोरया। धर्मशास्त्रामधील झोपे संबंधित 21 नियम। 1. ओले पाय करून कधीही झोपू नये। कोरडे पाय करून झोपल्यास माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। 2. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास व्यक्तीला विद्या प्राप्त होते आणि शिक्षणात प्रगती होते। 3. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यामुळे तीव्र चिंता निर्माण होते। 4. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास व्यक्तीला तोटा होतो आणि सतत मृत्यू भय राहते। 5. दक्षिणेकडे डोके करून झोपले तर आयुष्य वाढते। 6. देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे कधीही झोपू नये। 7. झोपलेल्या व्यक्तीस अचानक झोपेतून उठवू नये। चाणक्य नीती सांगते की विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ जर झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे। 9. धर्मसूत्रानुसार नग्न अवस्थेत कधीही झोपू नये। 10. देवी भागवत अनुसार निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठावे। 11. परमपुराणानुसार रूममध्ये पूर्णपणे अंधार करून झोपू नये। 12. सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात कधीही एकटे झोपू नये। 13. महाभारतानुसार तुटलेल्या खाटेवर तसेच उष्टा तोंडाने झोपू नये। 14. दिवसा कधीही झोपू नये। दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात आणि आयुष्य कमी होते। फक्त ज्येष्ठ महिन्यात 1 तास 48 मिनिटे झोपू शकता। 15. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो। 16. सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपले पाहिजे। 17. डाव्या कुशीवर झोपणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते। 18. यम आणि दुष्टदेवतांचे निवासस्थान हे दक्षिणेकडे असल्याने दक्षिण दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये, कारण कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते। शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते। 19. हृदयावर हात ठेवून आणि पायावर पाय ठेवून कधीही झोपू नये। 20. पलंगावर बसून खाणे पिणे हे अयोग्य आहे, तसेच अशुभ मानले जाते। 21. झोपताना कधीही वाचन करू नये, कारण असे केल्याने दृष्टिदोष निर्माण होतो। या सर्व नियमांचे पालन केले तर व्यक्तीची कीर्ती वाढते आणि व्यक्तीला निरोगी व उदंड आयुष्य लाभते। धन्यवाद।